नियोजन काय, लसीकरण काय, कशी मृत्यू थांबवायची, कशा पद्धतीने झिरो मॉर्टॅलिटी ठेवायची, ईदचा बोकड कसा तयार करायचा, शेळ्यांच्या लेंड्यांमधनं पण पैसा कसा कमवायचा, हे त्या कार्यशाळेतून समजायला लागलं. ह्या कार्यशाळेतून समजायला लागलं कशा परिस्थितीत साधे 4-5 हजार रुपये जरी असले तरी कुक्कुटपालनातून आपण शाश्वत फक्त त्याच्या अंड्यांमधनं 15 ते 20 हजार रुपये दरमहा कमवू शकतो, तेही दिवसातले 1-2 तास देऊन. ह्याच कार्यशाळेतून उलगडत केलं की 1 गुंठा जागा जरी असेल आणि मत्स्य संवर्धन जरी केलं, म्हणजे मत्स्य बीजे आणून जिरे 15 दिवसात एक बोटुकली परत बनवून विकले तरी सुद्धा आपण शाश्वत 30 ते 40 हजार रुपये कमवू शकतो. छोट्या छोट्या गोष्टीतून श्रीमंत उलगडत गेले, लोक समजून घेत गेले, त्याने ते प्रयोग केले आणि आज असंख्य चेहऱ्यावरती ते स्मितहास्य फुल्ल केलं आणि त्यांची श्रीमंती बघून इतर लोक त्या व्यवसायाकडे प्रवृत्त व्हावं लागले. आणि म्हणून हे जे श्रेय आहे ना ते त्या शेतकऱ्यांचं आहे जिने यावर विश्वास ठेवला, या कार्यशाळेत आले, त्यातलं विशेष प्रशिक्षण घेतलं, अभ्यास दौऱ्याला आले, डिव्हिडंडचा अभ्यास केला आणि चांगल्या प्रकारे ते अर्थांजन करतात असं म्हटलं जातं. म्हणजे अजूनही मुंबई म्हणजे नोकरदारांची, महानगर म्हणजे अगदी तालुकेही नोकरदारांची ठिकाण असं एक आता नवीन एक स्वरूप निर्माण झाले. पण ही सगळी माणसं या चळवळीमुळे आपणही शेतकरी होऊ शकतो, आपणही गुंतवणूक करू शकतो आणि आपण नोकरीत जेवढे मिळवत नाही त्याच्या कैक पटीनं ज्यादा मिळवू शकतात, हा एक त्यांना कॉन्फिडन्स आला. अगदी आयटी इंजिनियर्स असणारी मुलं डोंबिवलीत स्वतःचा भाजी विक्रीचा स्टॉल घालतायत, हे कसं शक्य झालं आणि हे या क्षणाला जे टीव्ही बघतायत त्यांनाही शक्य होऊ शकतं का? नक्की ऋषी सगळ्यांना. आणि अजून एक, तुम्ही पहिल्या ज्या सेगमेंटमध्ये बोललात की तुम्ही शेतकरी घडवलात, अजून एक माझ्यावर शिक्का लागला जातो की मी खूप जणांच्या नोकऱ्या सोडवल्यात. म्हणजे निलेश सावंत असतील किंवा वेलसिल परेरा असतील यांच्या 3-3, 4-4 लाखाच्या नोकऱ्या सोडून आज शेतकरी बनले. जर त्यांचं धाडस होतं 3-4 हजार रुपये लाख रुपयाची महिन्याची नोकरी सोडून शेतीकडे वळण्याचं, त्या अर्थी त्या शेतीमध्ये नक्कीच पैसा दडला असेल ऋषी, फक्त तो आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघायचा. मगाशी तुम्ही विचार केलात आयटी इंजिनियर असतील, बिल्डर असतील, कितीतरी अशी मुलं आहेत की जे नोकरी धंदा सांभाळून सुद्धा हा व्यवसाय करतायत. आणि वेळ लागतोच कशाला, तुम्ही कुठल्या महाराष्ट्राला कुक्कुटपालकाला विचारा की जर त्याच्याकडे 2-4 हजाराची जरी बॅच असली तरी तो प्रामाणिकपणे त्या कुक्कुटपालनाला दिवसातले किती तास देतोय, मोजून 2 ते 3 तास. आधीच महाराष्ट्र सरकारच्या एका चांगल्या मंत्र्यांचं स्टेटमेंट होतं की महाराष्ट्राला दररोज 2 करोड अंड्यांची हे गरज असते, 2 करोड अंडी लोक कंझ्युम करतात. आणि महाराष्ट्रामध्ये त्याची पैदास उत्पादन किती केलं माहितीये तुम्हाला, केलं जातं फक्त 76 लाख. मग 1 करोड 24 लाख अंडी आम्ही दुसऱ्या राज्यातून विकत घेतोय आणि आपली भूक भागवतोय. मग मला सांगा, कोंबड्याचं अंड्यांचं उत्पादन करणं सोपं की कडकनाथ किंवा अशा वेगळे उद्योग करणं वेगळं? इथे तुम्हाला भाव आहे, शाश्वत भाव आहे. तुम्हाला सांगतो आम्ही ज्या कार्यशाळेत शिकवतो किंवा डीव्हीडीमध्ये जर तुम्ही बघाल की खाद्य व्यवस्थापन काय, कोंबड्यांच्या जाती कोणत्या, आता अंडी देणारी कोंबडी जी ब्लॅक लेग हॉर्न म्हणून कोंबडी आहे, ही कोंबडी 320 ते 345 अंडी वर्षाला देते आणि तिचं खाद्य पण वेगळं असतं. जे आम्ही कार्यशाळांमध्ये सांगतो की ते नक्की आहार काय, आपल्याकडे असं वाटतं कोंबडी म्हणजे काही खाते तसं नसतं. ह्या ज्या हलक्या जातीच्या कोंबड्या असतात अंड्याच्या, त्याचं खाद्य वेगळं असतं, मांसांच्या कोंबड्यांचं खाद्य वेगळं असतं. सो हे खाद्य घरच्या घरी कसं बनवायचं, जर तुम्ही बाहेरून जरी विकत घेतलात ना ऋषी तरी तुम्हाला जास्तीत जास्त 27-28-30 रुपये किलो पडतं, पण घरी बनवला तर ते 15 रुपयाच्या आसपास जातं, 15 ते 20 रुपये. मग एक कोंबडी जी अंड देणाऱ्या ज्या कोंबडी आहेत त्यांचं दिवसाचं जे खाद्याचं प्रमाण आहे ना ते 100 ग्रॅम, म्हणजे जास्तीत जास्त 2.5 ते 3 रुपये तुम्हाला खर्च त्या कोंबडीवर होतं एक अंड मिळवण्यासाठी. पण तेच अंड आपण गावठी कोंबडीचं अंड मार्केटमध्ये किती रुपयाला विकत घेतो, 8 ते 10 रुपये. पण तुम्ही होलसेलने विकणारात, दिवसाला 200-300 अंडी विकणारात, समजा तुम्ही 6 रुपयालाच विकतात तरी सुद्धा एका अंड्यामागे तुम्हाला किमान 3 रुपये भेटतात. ह्याचा अर्थ जर तुम्ही 400 किंवा 500 कोंबड्या बाळगताना तर दिवसाचं तुमचं उत्पन्न 1,500 रुपये असतं. ह्याचा अर्थ महिना तुम्ही 40 ते 45 हजार रुपये कमवता फक्त दिवसाचे 2 ते 3 तास देऊन. अच्छा, समजून काय घ्यायचं आहे, कोंबडीच्या जाती कोणत्या, तिच्या शेडची व्यवस्था कशी असली पाहिजे, तिला औषधं तरी काय लागतात. 2 ते 3 प्रकारच्या लसी आहेत. एक पहिल्या दिवशी आपण मेरेक्स म्हणून नावाची लस देऊन ती एचरीतून घेऊन येतो, 7 दिवसानंतर तुमची गंबोरा, 14व्या दिवशी लसोटा असेल, कधी दिला तर बूस्टर वन. साधा सोपा प्रकार, ह्याच्यामध्ये काळजी फक्त ब्रुडिंग म्हणजे पहिले जे 14 दिवस आहे ना तिथेच घ्यायचे. पण एवढ्या कमीत कमी भांडवलात कमीत कमी वेळेत तुम्ही किती प्रचंड नफा कमवता. आणि मग ज्याचं डिमांड आहे, ज्याची मार्केटमध्ये गरज आहे, लोक रोज घेत आहेत,
त्या गोष्टींचा व्यवसाय करायचा की तोच कोबी आणि टोमॅटो पिकवायचा, तीच तूर घ्यायची, हे आपल्याला ठरवलं पाहिजे ना. की तिकडे काय बदल होईल मला माहित नाही प्रशासकीय यंत्रणे, पण आपण स्वतःमध्ये तर ताबडतोब बदल घडवून आणू शकतो. जशी गोष्ट कुक्कुटपालनाची तीच गोष्ट शेळी पालनातली. आज शेळी पालनासारखा पैसा ना तुम्हाला इतर धंद्यात भेटूच भेटणार शकणार नाही, एवढा प्रचंड पैसा त्या धंद्यात अडकला. त्याच नाशिकच्या बाजूला नगरला आमचे दीपक कुल आहेत, वर्षाला 40 ते 50 लाख रुपये निव्वळ नफा त्या शेळी पालनातून कमवतात. अच्छा व्यवसाय करतो कोण? त्यांचे आई, वडील आणि पत्नी हे असतात नगरला सिटीमध्ये. सो मग एक दीपक कोल्हे जर 40-50 लाख रुपये कमवू शकतो तर आपण 4-5 लाख तरी नक्की कमवू शकतो ना. समजून काय घ्यायचं आहे, कोणती चारा पिकं आपल्याला घेतली पाहिजे, शेळ्यांचा आहार कसा असला पाहिजे, त्याचं हे लसीकरण आजार उपचार कसे असले पाहिजे, त्याचं करंट व्यवस्थापन काय, लेंडीखत व्यवस्थापन काय, हेच तर समजून घ्यायचं आहे. नक्की ज्या कार्यशाळा जशा महत्वाच्या आहेत तशा अभ्यासद्वाराही महत्वाचे आहेत, डीव्हीडी महत्वाचे आहेत. आपण वारंवार या कार्यक्रमाच्या निमित्तानं डीव्हीडी बद्दल बोलत असतो. नवीन शिलेदारानं अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी डीव्हीडी पाहाव्यात की मोफत कार्य, हा बेसिकली सिक्वेन्स कसा आहे? कसा आहे माहिती ऋषी, सर्वात प्रथम तर मोफत कार्यशाळा असतात जिथे आपल्याला 8 ते 10 विषयाची माहिती भेटते की नक्की कुठला व्यवसाय आपल्यासाठी योग्य आहे, म्हणजे आपली भौगोलिक परिस्थिती, आपल्याकडे असणारं भांडवल किंवा आपल्याकडे असणारा वेळ, ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ राखून आपण नक्की कोणता धंदा करू शकतो किंवा कुठल्या व्यवसायात आपण श्रीमंती साध्य करू शकतो हे मोफत कार्यशाळेत समजतं. एकदा का आपण आपल्या मनाचा निग्रह केला, निर्धार केला की मला ह्या व्यवसायात करिअर करायचं आहे, मग त्याविषयीची डीव्हीडी, कारण त्या डीव्हीडीमध्ये सखोल मार्गदर्शन असतं, सगळ्या टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये असतात की कुठलाही व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये मुख्य अडचणी काय असतात, त्या अडचणीवर मात कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सविस्तरपणे असतात. त्यामुळे डीव्हीडी या प्रत्येक उद्योजकाच्या आयुष्यात खूप मोठं काम करतं ऋषी. आणि त्यानंतर मग तिसरा टप्पा असतो, तो असतो विशेष प्रशिक्षण. कारण इथे मात्र तुमची उद्योजकीय वाटचाल सुरुवात झालेली असते, इथे तुम्हाला टेक्निकली पूर्ण साऊंड केलं जातं, अशी लोक तुम्हाला येऊन मार्गदर्शन करतात की ज्यांना त्या क्षेत्रातला प्रॅक्टिकल अनुभव आहे, ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, आणि त्यामुळे जे विशेष प्रशिक्षण असतं ते खूप महत्वाचं असतं. आणि विशेष प्रशिक्षणानंतर अभ्यास दौरा, कारण एकदा तुम्ही टेक्निकल साऊंड झालात ना की तुम्हाला तो तरीसुद्धा काही शंका, काही न्यूनगंड आपल्या मनात राहतात, आणि अभ्यास दौरा ना सगळ्या गोष्टी दूर करतं. त्यामुळे चौथी गोष्ट आणि पाचवी गोष्ट जी महत्वाची असते ती शिलेदार मीटिंग. इथे मात्र तुम्हाला प्रत्येक प्रकारची मदत इथे स्वतःहून केली जाते. तुमच्याकडे जमीन नसेल, तुमच्याकडे पैसा नसेल, तुम्हाला मार्केटिंगला अडचण असेल किंवा काही अडचण असेल, तर तिथे सगळे शिलेदार एकमेकाला मदत करतात. आणि शिलेदार मीटिंगची मजा काय असते माहिती ऋषी, इथे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात. अशी लोक असतात की 1-4 महिन्यापूर्वी त्यांनी व्यवसाय चालू केला असतो आणि आता मात्र ते एका चांगल्या उंचीवर असतात. नक्की ज्या सगळ्या गोष्टी तुम्हालाही जर अनुभवायच्या असतील तर त्यासाठी कार्यशाळेत या, कार्यशाळेत येऊन खऱ्या अर्थानं आपण श्रीमंती अनुभवू शकतो. आणि त्यासाठी 3 तारखेला आपण कोल्हापूर येथे भेटतोय, 7 तारखेला आपण रत्नागिरी येथे भेटतोय, त्याच दिवशी दुसरी कार्यशाळा शिरपूर आणि धुळे मध्येच होती आहे कार्यशाळा, 7 तारखेला आपण चिपळूण येथे भेटतोय, तर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा 6 तारखेला पनवेल येथे होते आणि 14 मेला आपण अभ्यास दौऱ्यानिमित्तानं भेटतोय. या सगळ्यात सहभागी व्हायचं असेल तर अर्थातच स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि खऱ्या अर्थानं आपण या सगळ्या चळवळीत सामील व्हा. पुन्हा एकदा परब सरांकडे जातोय. परब सर, या वेगवेगळ्या कार्यशाळेत म्हणजे अगदी हा धडाका आपण सलग बांधला गेलोय, म्हणजे या कार्यशाळा आहेत, मध्ये येऊन ऑफिसमध्ये गर्दी आहेत, आपण माणसं जोडतोय, अगदी महाराष्ट्रभरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, ऑफिसचे काय अनुभव असतात? सो ऑफिसचे अनुभव खूप धक्कादायक असतात ऋषी, कारण ज्या प्रमाणात गर्दी असते लोकांची शिकण्यासाठी, समजण्यासाठी आणि सगळं जा, कारण श्रीमंती कोणाला नको, पैसा कोणाला नको. आज एकीकडे महाराष्ट्रातलं चित्र जर तुम्ही बघाल तर एवढं भयानक आहे ना की भीती वाटते कधी कधी. जी लातूरची घटना घडली, जी नाशिकची घटना घडली, की आजपर्यंत असं म्हटलं जायचं की दुष्काळ आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होतात किंवा लोक निराशेकडे जातात, पण असं नाही आहे. निफाड सारख्या बागायतदार क्षेत्रामध्ये सुद्धा 23-23 वर्षाचे तरुण सुद्धा आत्महत्या करतात, आणि खरोखरच प्रत्येकाला जागवण्याची आता गरज आहे, कारण तरुण मुलांकडे किंवा मुलींकडचा जो संयम आहे तो हरवत चालला, आणि कोण सांगून हे करत नाहीये. होत आहे का माहिती ऋषी, ज्या गरिबी आणि नापिकीमुळे आपण, आता असं झालं ना की सर्वसामान्य लोकांना सवय झाली तशा प्रकारचं जगण्याचं, पण आता मुलं तशी नाहीत की आज परत तुम्ही सहन केलं, तुम्ही ऍडजस्ट केलं सगळ्या परिस्थितीची, एक वेळ उपाशी राहून किंवा अगदी सामान्यपणे जगायला तुम्ही तयार आहात, परंतु तुमची मुलं तशी नाहीत. मुलांना भीती वाटते की माझं ओझं माझ्या मुला बापावर होऊ नये. तुम्ही जर लातूरचा प्रसंग बघितला तर फक्त लग्नाचं आपलं ओझं जबाबदारी वडिलांवर येऊ नये म्हणून एक शीतल बाळ आपले आत्महत्या करते. त्याच गावशी स्वाती पिसाळे 60 रुपयाचा पास नाही भेटत आहे म्हणून ती आत्महत्या करते.
हे चित्र खूप भयानक आहे ऋषी. आणि मग अशी परिस्थिती आपल्या घरात आपल्या दरवाजापर्यंत कधी येईल ना हे तुम्ही सांगू शकणार नाही. आणि म्हणून आता श्रीमंत झाले फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या मुलांचं जर भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल त्यांच्या मनात जर चुकीचे विचार नाही आले पाहिजेत असं तुम्हाला प्रामाणिक वाटलं पाहिजे ना तर तुम्हाला श्रीमंत हे झालं पाहिजे. आणि श्रीमंत होण्यासाठी कुठला ना कुठला उद्योग हा केलाच पाहिजे ऋषी. अगदी पुढच्या मे महिन्याचं जर स्वरूप पाहिलं आणि पूर्ण कार्यक्रमाची जर यादी पाहिली तर संपूर्णपणे आपण कोकणात अगदी गोव्यापासून ते रत्नागिरी रायगडपर्यंत सगळ्या गोष्टीत आपण प्रत्येक ठिकाणी कोकणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. कुठल्या कुठल्या जागा असणार आहेत आणि विशेषतः या महिन्यात आपण कोकण टार्गेट का करतोय? तर मे महिना आहे, चाकरमाने सगळे तिकडे आणि त्यानिमित्ताने गावातल्या लोकांना सुद्धा नक्कीच शेतीतली श्रीमंती काय ही त्यांना दाखवतात. आणि म्हणून मे महिन्यात खूप शिलेदार होते जे आमच्या कोकणातले ज्यांना आपापल्या गावात प्रत्येकाला वाटतं की माझ्या तालुक्यात ही कार्यशाळा व्हावी किंवा माझ्या जिल्ह्यात व्हावी. आणि म्हणून मे महिना हा कोकणासाठी राखून ठेवला. 7 तारखेला रत्नागिरी आहे, 7 चिपळूण आहे, त्याच्यानंतर सावंतवाडी आहे, मालवणला असेल कदाचित, कणकवलीला असेल. सो आणि सो पूर्ण तो पश्चिम समुद्र किनारा जो आहे ना तो आम्ही हे करतोय. आणि खूप गरज आहे ऋषी त्या गोष्टीची. तुम्हाला सांगतो हळद लागवड हा एक असा विषय आहे ना कोकणातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी किमान 4-चाकी गाडी येऊ शकेल असं ते आंतरपीक आहे. त्यासाठी मेहनत सुद्धा 1 महिन्याची सुद्धा नाही आहे पण मिळणारा पैसा. आणि उत्पादन खर्च जर तुम्ही बघाल 1 एकराला जास्तीत जास्त 16 ते 17 हजार रुपये खर्च आहे. 16 ते 17 हजार खर्च आहे. तुम्ही आंतरपीक म्हणून आंब्याच्या काजूच्या बागेत जरी घेतलात तरी तुम्हाला आंबा किमान 1 लाखाच्या वरती देणार नाही. पण हे आंतरपीक म्हणून जे मध्ये घ्याल जे गवत वाढू देणार नाही जे तुमच्या कधी बाग आगीच्या बक्षिसाने जाणार नाही तरी देखील हे आंतरपीक तुम्हाला किमान 3 ते 4 लाख रुपये वार्षिक उत्पन्न देऊन जाईल. आणि त्यामुळे खरोखर प्रत्येकाने हे करावं आंतरपीक म्हणून हे घ्यावं हळद लागवड हे माझे मला वाटतं सगळ्यांना विनंती असेल. किंबहुना या गोष्टी जर पटकन कळणं आवश्यक असेल तर त्यासाठी डीव्हीडी या प्रचंड अत्यंत उपयुक्त असतात. पण डीव्हीडी या बाहेर मिळत नाही, त्या कार्यशाळेतच मिळतात. या सगळ्याच्या निमित्तानं डीव्हीडी घेणं हे किती महत्वाचं आहे काय सांगाल? डीव्हीडी शिवाय पर्याय कसं असतं माहिती? डीव्हीडी मध्ये सखोल मार्गदर्शन असतं. कुठल्याही एखाद्या विषयाचं जर सखोल आणि विस्तृत मार्गदर्शन हवे तर डीव्हीडी शिवाय पर्याय नाही. कारण या बनवल्याच त्याच पद्धतीने. तुम्हाला सांगतो आमच्या कुक्कुटपालनाची डीव्हीडी 2 दिवसाची संपूर्ण कार्यशाळा चित्रीकरण केलं आणि त्यातले अतिशय महत्वाचे भाग त्याच्यामध्ये आम्ही शूट केले. तीच गोष्ट आहे हळद लागवडीची पण डीव्हीडी आम्ही मार्केटमध्ये. आणि आता जर तुम्ही बघाल तर सगळ्या डीव्हीडी नव्या रूपाने मार्केटमध्ये आल्यात. म्हणजे एक नव्या पद्धतीने त्याची आखणी नियोजन केलंय. त्यामुळे सगळ्या डीव्हीडी मग शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, मत्स्यपालन असेल, हळद लागवड असेल, मशरूम शेती असेल, देशी गाईचं अर्थशास्त्र, ह्या सगळ्या नव्या डीव्हीडी तुम्हाला फक्त कार्यशाळेत भेटेल. त्याही कोणाला तर जे कार्यशाळेत येताना जी नोंदणी करतात ना आणि ज्यांनी डीव्हीडीची नोंदणी केली असेल त्यांनाच या डीव्हीडी मिळेल. त्यामुळे डीव्हीडी जर हवे असतील तर त्याची नोंदणी करणे खूप गरजेचं आहे. असंच एक आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिलेदाराची नोंदणी ही कशी होते आणि हे काम कसं सुरू राहतं? सो शिलेदार म्हणजे तुम्हाला सांगतो बघा, जोपर्यंत तुम्ही कार्यशाळा अटेंड करत नाही तोपर्यंत तुम्हाला शिलेदार म्हणून नोंदणी करता येत नाही. शिलेदाराचा अर्थ काय माहिती आहे? मला वर्षभरात श्रीमंत व्हायचंय, मला वर्षभरात शेती शेतपूरक व्यवसायातले श्रीमंत साध्य करायचे, अशाच लोकांना शिलेदार म्हणून घेतलं जातं. इथे त्यांना प्रत्येक 8 ते 10 विषयांमध्ये त्यांना प्रावीण्य माहीर केलं जातं, त्यांना त्यातलं विशेष प्रशिक्षण दिलं जातं. जोपर्यंत ते समजत नाहीत पूर्णपणे तोपर्यंत त्यांना, आणि हे सगळं मोफत असतं वर्षभरात, त्यांना कुठल्याही कार्यशाळेची 1 रुपया फी द्यावी लागत नाही. एकदा तुम्ही शिलेदार झालात की अभ्यास दौरे असतील, विशेष प्रशिक्षण असतील, कार्यशाळा असतील, या सगळ्या गोष्टी त्यांना मोफत असतात. उद्देश हाच असतो की त्यांनी लवकरात लवकर स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. इथे प्रशिक्षणापुरता मर्यादित न राहता त्याला उद्योग उभा करण्यासाठी लागणारी सगळी मदत, मग रॉ मटेरियल्स असेल, बी बियाणं असेल, जमीन असेल, सगळ्या प्रकारची मदत केली जाते. एवढंच नव्हे तर आता आम्ही शिलेदारांना एकत्र करून सामूहिक शेती करतोय आणि त्या प्रोजेक्टला आम्ही एक आदर्श प्रोजेक्ट किंवा पायलट प्रोजेक्ट म्हणून त्या जिल्ह्यात प्रमोट करण्याचं आमचं चाललंय. जेणेकरून जे शिलेदार एकत्र येऊन प्रोजेक्ट करतील तर त्यांच्या मालाला देखील बायबॅक पद्धतीने हमीभावाने खरेदी करण्याचं सगळं नियोजन चाललंय. नक्कीच, आणि याच नियोजनाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी होत असतात. कार्यशाळेबद्दल आपण अनाउन्समेंट करतो पण कार्यशाळेची नोंदणी करणं हे किती महत्वाचं आहे? खूप गरजेचं आहे ऋषी. कारण तुम्ही बघाल ना मागे सुद्धा मुंबईमध्ये जवळजवळ 350 ते 400 लोक परत गेले. कारण अचानक तुम्ही आलात, ऑलरेडी गर्दी एवढी असेल. तुम्हाला सांगतो सुवर्ण कोकणच्या प्रत्येक कार्यशाळा या 2 महिने 1 महिना अगोदर डिझाईन केलेल्या असतात. कारण लोकांचा ज्या भागामध्ये आग्रह जास्त असतो किंवा एखादी संस्था तिथे का, तुम्हाला सांगतो आता 6 तारखेला
धुळ्याला शिरपूरला अमरीशभाई पटेल असतील, भूपेश पटेल असतील, ह्या सर्व लोकांनी तिकडच्या शेतकऱ्यांना विशेष फायदा व्हावा, त्यांना ह्या शेतीपूरक व्यवसायातले श्रीमंती आत्मसात करता यावे, त्यासाठी स्वतः अतिशय भव्य प्रमाणात जवळजवळ 2500 ते 3000 शेतकरी तिथे कार्यशाळेत असतील, मोठ्या प्रमाणात तिथे कार्यशाळा घेतली. आणि त्यामुळे हे एका दिवसाचं नसतं नियोजन, त्यासाठी महिना दोन महिना तिकडच्या शेतकऱ्यांचा, तिकडच्या संस्थांचा आग्रह विनंती लक्षात घेऊन या डिझाईन केल्याचा. आणि त्यामुळे जागा कमी पडते. आता धुळ्याची कार्यशाळा एका ग्राउंडमध्ये आहे, पण सगळीकडे असं ग्राउंडवर घेता येत नाहीये. मग हॉलची जागा कमी असते, क्षमता मर्यादित असते, त्यामुळे ज्याला खरोखर यायचं आहे नरुषी, त्यांनी पहिली नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच मित्र, ही नोंदणी करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कार्यशाळा कुठल्या कधी आहेत ते आपण टिपून घ्या. 3 तारखेला कोल्हापूर येथे कार्यशाळा आहे, 6 तारखेला रत्नागिरी येथे कार्यशाळा आहे, 6 तारखेला शिरपूर धुळे येथे कार्यशाळा आहे, 7 तारखेला चिपळूण येथे कार्यशाळा आहेत. या सगळ्या कार्यशाळा या मोफत आहेत. तर 6 तारखेला पनवेल ही विशेष उद्योजक कार्यशाळा होती आहे, तर 14 तारखेला अभ्यास दौरा होतोय. मित्र, या सगळ्या कार्यशाळा जेव्हा आपण स्क्रीनच्या उजव्या बाजूला बघत असता त्या सगळ्या कार्यशाळा टिपून घ्या. संपर्क साधा, पण संपर्क साधतेवेळी कार्यशाळा मोफत आणि सशुल्क याबद्दल आग्रहाने माहिती विचारून घ्या, तरच खऱ्या अर्थानं आपण या कार्यशाळेत सहभागी होऊ शकता आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत होऊ शकता. परब या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, धन्यवाद आणि आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.